सूर्य आग ओकत असताना यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली पुसद आणि महागाव तालुक्यातील काही गावांमध्ये गारपीट झाली आहे तर अनेक गावांना वादळी वाऱ्यासह पावसाने झुडपलं पांढुर्णा बेलोरा वेणीसह डोंगरखर्डा मेटीखडा येथे पावसाने हजेरी लावली महागाव तालुक्याला गारपिटीने झुडपलं वेणी येथील तात्या शिंदे यांच्या केडीच्या बागेच्या अवकाळीमुळे असे नुकसान झालं पुसद तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे दानादान उडाली आहे पांढुर्णा आणि बेलोरा या गावात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत त्यातच गारपीटीचा फटका बसलाय फुलवाडी येथे गोठ्यावर वीज आग लागली त्यात ऐंशी हजार ते एक लाख रुपयांचं काल रात्री झालेल्या अवेळी पावसामुळे जोरदार मुसळधार पाऊस गारपीट झाल्याने शेतातील शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं गावातील घरांची छपरं उडाली वीज पुरवठा खंडित झाला बाजरी असेल गहू बाजरी असेल गहू असेल ज्वारी असेल खळबागांचं भाजीपाल्यांचं टरबुजांचं शेतमालाचं मोठं नुकसान झालेलं आहे मी आपल्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे व राज्य शासनाकडे मागणी करतो की त्यांनी तातडीने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन झालेल्या शेतमालाचं नुकसानीचा पंचनामा करून राज्य शासनाने त्याला तातडीनं आर्थिक मदत देण्याच्या संदर्भाने निर्णय घेऊन दिलासा द्यावा अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्य शासनाकडे करतो